तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग, आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. सांगली जिल्ह्यात 827 जण कोरोनामुक्त झाले असून दिवसभरात 26 जणांचा मृत्यू झालाय, तर 607 नव्या रुग्णांची भर झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमधील वाढ कायम असली तरी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 827 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली, तर 607 जणांना नव्याने कोरोनाचे निदान झाले आहे. दरम्यान शुक्रवारी 26 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 159 जणांना कोरोनाची बाधा झाली. गेल्या 6 दिवसांपासून दररोज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 26 जणांचा मृत्यू झालाय, यात सांगलीतील 7 तर मिरजेतील 1 समावेश आहे. याशिवाय वाळव्यातील प्रत्येकी 4, आटपाडीत खानापूर कवटे महांकाळ तालुक्यातील प्रत्येकी 2, तर कडेगाव जत पलूस शिराळे येथील 1 मृत्यू झालाय. आज अखेर बळींची संख्या 1233 वर पोहोचली. कोरोनाचे निदान झालेल्या परंतु लक्षणे नसलेल्या बाधितांना घरीच उपचारास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 6048 बाधित संख्या होम आयसोलेशन खाली उपचार घेत आहेत, तर 8197 ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे, अशी माहिती सांगली नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंके यांनी दिली. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.